शोध नागरी समस्येचा, जिल्हा अमरावती, नांदगाव पेठ। विद्युत तारेमुळे नांदगाव पेठ येथील नागरिकांचा जीवाला धोक्यात। पेठ बस स्टॉप जवळ 9 के वॅट विद्युत मुख्य लाईन नागरिकांच्या घरावरून गेली। वीज वितरण विभागात नागरिकांची वारंवार तक्रार। विद्युत वाहक तार घरावरनं बाजूला करावी, नागरिकांची मागणी। या संदर्भात जिल्हा परिषद व वीज वितरण विभाग दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी केली दाखल। नागरिकांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा। जे घर आहेत नांदगाव पेठ बस स्टँडला, जवळपास 6 ते 7 घरावरून 1100 वॅटची जी लाईन आहे ती गेली आहे, आणि ती लाईन जवळपास 2 तिथं वायर तुटलेला आहे, आणि वायर तुटलेला म्हणजे कसं लोक आजूबाजूला जात असताना तिथं वायर खाली पडलेला आहे, त्यामुळे जे इथे पावसाळा चालू असल्यामुळं किंवा यानंतरही भविष्यात जर त्याचा काही प्रॉब्लेम आला तर याला जबाबदार कोण राहणार याचा विचार एमएसईबीने करावा, आणि ही जी लाईन आहे या लाईनचा जो भाग आहे तो रोडच्या साईड साईडनं नेण्याची